नमस्कार, लोकसंदेश न्यूजमध्ये आपण सर्वांचं स्वागत. मी तेजस्विनी शर्मा. पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी. लोकसभा निवडणूक जाहीर झाली असून आचारसंहिता भंग प्रकरणी कोणाचीही गय केली जाणार नाही असा इशारा जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. तसेच जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेच्या काटेकोर पालनासाठी सर्व प्रशासन कटिबद्ध असल्याचा विश्वास जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी व्यक्त केला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी पत्रकार परिषद घेऊन जिल्ह्यातील सांगली आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक यंत्रणेबाबतचा आढावा घेतला. निवडणुकीची सर्व प्रक्रिया पूर्ण केली असून निवडणुका शांततेत पार पडण्यासाठी सर्व प्रशासन सज्ज असून आजपासून लागू झालेल्या आचारसंहितेचे काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असेल असा विश्वास जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी व्यक्त करत आचारसंहिता भंगाप्रकरणी कोणाचीही गय केली जाणार नाही असा इशारा ह्यावेळी दिला आहे. तसेच आदर्श आचारसंहिता पालन करण्यासाठी विशेष विभाग स्थापन करण्यात आला आहे. त्याचबरोबर आचारसंहिता भंगाबाबत नागरिकांना तक्रार दाखल करण्यासाठी 1950 या क्रमांकावरून तसेच सी विजिल या ॲपवरून आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल करता येईल. त्यावर 100 मिनिटांच्या आत तक्रारीचे निराकरण करण्यात येईल असे स्पष्ट करत या निवडणुकीसाठी 1420 इमारतींमध्ये एकूण 2405 मतदान केंद्रे असून मतदान EVM VVPAT यंत्रणेद्वारे होणार आहे. यंदा जिल्ह्यात 77 बूथ वाढले आहेत. या निवडणुकीमध्ये मतदानाची संख्या वाढवण्यासाठी स्मार्ट ॲपसुद्धा तयार करण्यात आला असून मतदान वाढीसाठी वेगवेगळे उपक्रमही राबवण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी सांगितले आहे. तर भयमुक्त वातावरणात मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी पोलीस दल सज्ज असून योग्य ती खबरदारी सांगली पोलीस दलाकडून घेतली आहे. तर गुन्हेगारांच्या बाबतीतही कडक पावले उचलली जातील असा विश्वास पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी व्यक्त केला आहे. या प्रसंगी सांगली महापालिका आयुक्त रवींद्र खेबुडकर, निवडणूक अधिकारी मिनाज मुल्ला यांच्यासह अधिकारी वर्ग उपस्थित होते. सर्वसामान्य नागरिकांना सुद्धा जर काही तक्रार असेल तर त्यासाठी 1950 हा आपला टोल फ्री नंबर आहे. तसंच सी विजिल जे ॲप्लिकेशन आहे ते ECNA यावेळेस पहिल्यांदा ते आपल्याकडे इम्प्लिमेंट करत आहे. महाराष्ट्रामध्ये पूर्ण देशभर इम्प्लिमेंट करणार आहे. ते सुद्धा आता इलेक्शन डिक्लेअर झाल्यापासून ॲक्टिव्ह होणार आहेत. तर त्याच्यावरही नागरिक आपली कोणते त्यांना जर आदर्श आचारसंहितेचा भंग आढळून येत असेल तर त्याच्या संदर्भात तक्रार करू शकतात. जिल्हा निवडणूक अधिकारी DEO म्हणून मी माझं सर्वांना एक आवाहन आहे की आदर्श आचारसंहितेचं जे काही आपल्या तिच्यामध्ये जे आपल्याला गोष्टींचं काही पालन करायचं आहे त्याचं सर्वांनीच पालन करावं. आणि असं नाही केलं तर आम्हाला सक्तीने कारवाई करावीच लागेल. तसा कठोर प्रसंग येणार नाही याची सर्वच दक्षता घेतील अशी मी अपेक्षा करतो. धन्यवाद. नवीन मतदारांसाठी आपण काय करतो? नाही, स्वीपमध्ये आपण जो इथून पुढेही जो स्वीपचा आपला कार्यक्रम आहे म्हणजे सिस्टमॅटिक वोटर एज्युकेशन आणि इलेक्ट्रल पार्टिसिपेशनचा जो कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये आपण लोकांमध्ये जास्तीत जास्त लोकांनी येऊन मतदान करावं आणि एथिकल वोटिंग करावं म्हणजे कोणत्याही प्रलोभनाला बळी पडून न पडता वोटिंग करावं यासाठी आपण एक स्वीप प्लॅन तयार केलेला आहे. त्यासाठी एक वेगळा कक्ष स्थापन केलेला आहे. त्या अनुषंगाने आपण जिथे मागच्या वेळेस कमी वोटिंग झालं होतं अशा पोलिंग सेशन्सला किंवा नवीन मतदार, महिला मतदार, दिव्यांग मतदार यां अशा काही ज्या कॅटेगरीज आहेत ज्यांचं पार्टिसिपेशन वाढणं आवश्यक आहे त्यांच्यावर विशेष आपण फोकस करणार आहोत. जे लॉ अँड ऑर्डरच्या संदर्भात पूर्वीचे जे गुन्हेगार आहेत इलेक्शनच्या काळामध्ये जे गुन्हे घडले होते ते ऑलरेडी आपण कोर्टासमोर काही गुन्हे चालू आहेत, ट्रायलवर आहेत. त्यामध्ये आपण कोटा च्या डिस्ट्रिक्ट जजसोबत पण चर्चा करणार की हे आपण फास्ट ट्रॅकला ऑलरेडी चालू झालेले आहे त्यामध्ये जास्तीत जास्त ज्युडिशरीची दक्षता घेतली जाईल. नंबर 2, आपल्या जिल्ह्यामध्ये जे पूर्वीचे गुन्हेगार आहेत त्याच्यावर प्रतिबंधक कारवाईची मोहीम आपण मोठ्या प्रमाणावर सुरू केलेली आहेत. त्यावर आपण ऑलरेडी मोठे गँगावर आपण मोकाची कारवाई मोठ्या प्रमाणात केलेली आहेत. MPDचे काही प्रस्ताव ऑलरेडी झालेले आहेत आणि काही प्रस्ताव सध्या कलेक्टर साहेबांच्याकडे आपण पाठवणार.